नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र इयत्ता बारावीमध्ये आपण निर्देशांक नावाचा नवीन घटक आपण अभ्यासत आहोत हा घटक अभ्यासत असताना आपण निर्देशांक म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहे आपण सांगितलं की निर्देशांक हे संख्याशास्त्रीय साधन आहे अर्थशास्त्रामध्ये अतिशय महत्वाचं असं सर्वाधिक वापरलं जाणारं हे संख्याशास्त्रीय साधन आहे आणि विशेषतः आपल्याला सांगता येतं की किंमत पातळीमधला बदल होण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो आणि निर्देशांक हे आपण सांगितलं की संख्याशास्त्रीय साधन आहे एखाद्या चला कि चलामध्ये किंवा चलाच्या समुदायामध्ये झालेला बदल मोजण्यासाठी या साधनाचा वापर केला जातो आपण निर्देशांकाचे वैशिष्ट्ये आपण अभ्यासली व्याख्या आणि वैशिष्ट्ये आपण अभ्यासली त्यानंतर आपल्याला सांगता येतं की निर्देशांकाचे प्रकार देखील आपण अभ्यासलेले आहेत त्या पुढे जाऊन आजच्या तासामध्ये आपणास निर्देशांकाचं अर्थशास्त्रामधलं काय महत्व आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो निर्देशांकाचे महत्व समजून घेत असताना आपल्याला सांगता येईल की आर्थिक विश्लेषण जे केलं जातंय म्हणजे आर्थिक विश्लेषणाची जी काही साधने आहेत त्यामध्ये निर्देशांक हे अतिशय महत्वाचं अत्यावश्यक असं अनिवार्य असं साधन आहे असं आपल्याला सांगता येतं म्हणजे आर्थिक विश्लेषणाचे अनिवार्य असे एक साधन आहे आणि निर्देशांकाचं जे काही महत्व आहे हे आपल्याला पुढील मुद्द्यांच्या साह्यानं आपल्याला स्पष्ट करता येईल आता निर्देशांकाचं महत्त्व सांगत असताना आपण सांगितलं की संख्याशास्त्रीय साधन आहे आणि हे दिशा दाखवतं एखादी कल आपल्याला भविष्यामधला जाणून आपल्याला घेता येतो मागच्या वर्षामधल्या किंमत बदलाची चालू वर्षातील किंमत बदलाशी तुलना केली जाते आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की कि सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये काय बदल होतात हे आपण या निर्देशांकाच्या साह्यानं आपण मोजू शकतो विविध चलामधील बदल दिशा आपल्याला या माध्यमातून मोजता येते आता यात आपण निर्देशांकाचं अर्थशास्त्रातील महत्त्व समजून घेत असताना पहिला मुद्दा सांगता येतं की योग्य धोरण ठरविण्यासाठी म्हणजे शासनाला आर्थिक धोरण ठरविण्यासाठी निर्देशांकाचं एक खूप महत्त्व आहे निर्देशांक हे धोरण निर्मात्यांना योग्य आर्थिक धोरण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जी काही असतात ती निर्देशांकाच्या माध्यमातून प्रदान केली जातात जसं आपल्याला उदाहरणामध्ये आपल्याला सांगता येतं की शेतीच्या विकासासाठी कृषी धोरण असेल उद्योगधंद्याच्या विकासासाठी असलेलं शासनानं आख आखलेलं औद्योगिक धोरण असेल किंवा आपल्याला सांगता येतं की मजुरीचं निर्धारण करायचं असेल त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता द्यायचा आहे तो महागाई भत्ता किती टक्के द्यायचा हे आपल्याला ठरवायचं असेल तर यासाठी आपल्याला सांगता येतं की किंमत निर्देशांक आपल्याला उपयोगी होतो म्हणजे किंमतीमध्ये झालेला बदल लक्षात घेऊन जी काही महागाई वाढतच आहे त्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की कर्मचाऱ्यांना महागाई महागाईबद्दल द्यावा लागतो मजुरीचे किमान दर जे काही असतात ते ठरवण्यासाठी सुद्धा निर्देशांकाचा उपयोग होतो म्हणजेच आपल्याला सांगता येतं की शेती विकासासाठी आखलेलं आखण्यासाठी कृषी धोरण असेल औद्योगिक धोरण असेल हे धोरण आखण्यासाठी योग्य धोरण ठरविण्यासाठी निर्देशांकाचं महत्त्व आहे निर्देशांकाचा उपयोग होत असतो असं आपल्याला सांगता येतं आता उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येईल की कृषीच्या माध्यमातून जलसिंचनाच्या सुविधा आहेत त्या जलसिंचनाच्या सुविधा देण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर आहे त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की चोवीस तास शेतकऱ्यांना वीज द्यायची असेल कृषी धोरणाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की कृषी धोरण कसं आखायचं शेतीमधल्या कृषीमालाचं उत्पादन कसं वाढवायचं शेतकऱ्यांचं जीवनमान कसं उंचवायचं यासाठी कृषी धोरणाची आखणी केली जाते त्यासाठी आपल्याला सांगता येतं की निर्देशांकाचं महत्त्व आहे असं आपल्याला सांगता येतं त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की औद्योगिक धोरण इंडस्ट्रीयल पॉलिसी जी काही असते ती आखण्यासाठी ती धोरण ठरविण्यासाठी औद्योगिक धोरण ठरविण्यासाठी सुद्धा आपल्याला सांगता येतं की निर्देशांकाचा उत्पादनाच्या माध्यमातूनचा किमतीच्या माध्यमातूनचा विविध चलामधील बदलावच्या माध्यमातूनचा निर्देशांक हा महत्वाचा असतो असं आपल्याला सांगता येतं त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की औद्योगिक कामगार आहेत औद्योगिक कामगारांचं किमान वेतन काय असावं दोन हजार पाचचं वेतन काय होतं आताचं वेतन काय आहे का तर दोन हजार पाचच्या किमती आज नाही आहेत त्या किमतीमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की कामगारांचं किमान वेतनसुद्धा वाढवावं लागतं का तर राणीमानाचा दर्जा कामगाराचा सुधारावायचा असेल त्यांचा आर्थिक कल्याण आपल्याला साधा असेल औद्योगिक उत्पादन आपल्याला वाढवावयाचं असेल तर त्यासाठी आपल्याला सांगता येतं की किमतीचा निर्देशांक असेल किंवा कामगारांचं किमान वेतन ठरवण्याचं असेल त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येतं कर्मचाऱ्यांचा महागाई वत्ता वाढवण्याच्या बाबतीमधला या असेल यासाठी निर्देशांकाचं महत्त्व आहे असं आपल्याला सांगता येतं त्याच पद्धतीनं निर्देशांकाचं महत्त्व अर्थशास्त्रातील महत्त्व सांगत असताना आपल्याला सांगता येतं की दुसरा जो काही मुद्दा आहे त्यामध्ये कल आणि प्रवृत्तीचा अभ्यास करण्यासाठी आता कशाचा कल तर उत्पादनाच्या बाबतीमधला असेल किमतीचा असेल किंवा आपल्याला सांगता येतं की देशाची निर्यात आणि आयात इत्यादी आर्थिक चलामध्ये आपल्याला सांगता येतं की बदल मोजण्यासाठी निर्देशांक व्यापकपणे वापरले जातात म्हणजे गेल्या पाच वर्षापासून औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक तपासून आपण महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढू शकतो म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये औद्योगिक उत्पादनाच्या बाबतीमध्ये औद्योगिक उत्पादन किती टक्क्यांनी वाढत चाललेलं आहे उत्पादनाचा निर्देशांक आपल्याला तपासता येतो मागच्या वर्षाची आणि चालू वर्षाची म्हणजेच मूळ वर्षाची आणि चालू वर्षाची तुलना करून निर्देशांक तयार केला जातो आणि त्या माध्यमातून निष्कर्ष काढले जातात म्हणजेच औद्योगिक उत्पादनात वाढ झाली घट झाली हे आपल्याला निर्देशांकाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं म्हणजे औद्योगिक उत्पादना औद्योगिक जे काही उत्पादन केलं जातं म्हणजे उद्योगधंद्यामध्ये जे काही उत्पादन केलं जातं त्यामधल्या वाढीचा कल आहे तो कितीनी वाढतोय हा कल लक्षात घेण्यासाठी वाढीची प्रवृत्ती लक्षात घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो म्हणजेच आपल्याला सांगता येतं की देशाची निर्यात वाढवायची असेल तर त्यासाठी आपल्याला सांगता येतं की मागणीचा कल काय आहे किमतीचा कल कसा आहे हे आपल्याला जाणून घ्यावं लागतं आणि यासाठी आपल्याला सांगता येतं की निर्देशांकाचं महत्त्व यासाठी आहे की अर्थव्यवस्थेमधला विविध कल आणि त्याच्या प्रवृत्तीचा अभ्यास असेल मग आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये असेल उत्पादनाच्या बाबतीमधला असेल किंवा किंमतीच्या बाबतीमधला असेल हा कल आपल्याला लक्षात घेण्यासाठी त्याची प्रवृत्ती आपल्याला समजून घेण्यासाठी निर्देशांकाचं महत्व आहे असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो निर्देशांकाचं महत्व जाणून घेत असताना आत्ताच आपण सांगितलं की औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक म्हणजे औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक आपल्याला काढावा लागतोय आणि त्यावरून आपल्याला उत्पादनाचा उद्योगधंद्याच्या उत्पादनाचा कल कसा आहे ते आपल्याला लक्षात येत असतं असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो निर्देशांकाचं महत्त्व जाणून घेत असताना तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येतं की भविष्यातील भविष्यातील आर्थिक घडामोडीचा आपल्याला अंदाज मांडायचा असतो पहा वर्तमान काळातील आर्थिक घडामोडी काय आहेत भूतकाळामध्ये घडलेल्या आर्थिक घडामोडी आणि भविष्यातील आर्थिक घडामोडी यांची तुलना आपल्याला करावी लागते म्हणजेच आपल्याला सांगता येतं की भूतकाळ आणि वर्तमान काळातील विश्लेषणाच्या आधारे म्हणजे भूतकालामधल्या आणि वर्तमान काळामधलं जे काही बदल झालेले आहेत त्याच्या विश्लेषणाच्या आधारे आर्थिक घडामोडीचा भविष्यामधला वेध घेण्यासाठी भविष्यामधला अंदाज व्यक्त करण्यासाठी निर्देशांक हा आपल्याला उपयोगी ठरतो उदाहरणामध्ये आपल्याला सांगता येतं की उपलब्ध माहितीच्या आधारे आयात आणि निर्यातीशी संबंधित भविष्यातील अंदाज आपल्याला करता येतो भविष्यामध्ये निर्यात कशी आपल्याला वाढवता येईल ती आपल्याला वाढवण्यासाठी भूतकालातील आपल्याला सांगता येते की निर्यातीच्या संबंधीचे निर्देशांकाचे आकडे वर्तमान काळातील निर्देशांक याची तुलना करून भविष्यातील आपल्याला वेध घेण्यासाठी भविष्याचा आपल्याला अंदाज मांडण्यासाठी निर्यातीशी संबंधित भविष्यातील अंदाज आपल्याला करता येतो आणि भविष्यातील अंदाजावरूनच आपल्याला सांगता येतं की शासनाला योग्य निर्णय घेण्यासाठी या निर्देशांकाचं मार्गदर्शन होतं निर्देशांक हे आपण सांगितलं ही एक संख्या आहे आणि संख्या दिशादर्शक आहे आणि संख्येच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की चलामध्ये झालेला बदल आपल्याला लक्षात येतोय आपल्याला कल कसा आहे तो आपल्याला लक्षात येतो आणि आपल्याला सांगता येतं की भूतकालातील आकड्यांचा वर्तमान कालातील आकड्यांशी तुलना करून भविष्यातील आपल्याला अंदाज मांडता येतो आणि भविष्यातील आर्थिक घडामोडी ज्या काही असतात त्या घडामोडी संबंधीचा आर्थिक अंदाज आपल्याला मांडण्यासाठी निर्देशांकाचा उपयोग होत असतो हे निर्देशांकाचं महत्त्व आहे असं आपल्याला सांगता येतं आता आपल्याला म्हणता येतं की आत्ताच आपण सांगितलं की आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये आता आपण म्हटलं की आपल्या देशातील वस्तू आणि सेवा आहेत ते आपण बाहेरच्या देशाला पाठवतो त्याला आपण एक्सपोर्ट निर्यात असं आपण म्हणतो आणि बाहेरच्या देशामधून वस्तू आणि सेवा आपल्या देशामध्ये ज्या काही विकत घेतल्या जातात आयात केल्या जातात त्याला आपण इम्पोर्ट असं आपण म्हणतो आणि आयात आणि निर्यातीवरती आपल्याला सांगता येतं की आपल्या देशाचा विदेशी व्यापार अवलंबून असतो आणि विदेशी व्यापार कोणत्याही देशाला वाटतं की हा आपल्याला अनुकूल झाला पाहिजे तो अनुकूल कसा करता येईल यासाठी आपल्याला सांगता येतं की शासनाला विविध धोरणं ठरवावी लागतात आणि या माध्यमातून आयात निर्यातीच्या बाबतीमधलं भविष्यकालाचं धोरण जर आपल्याला ठरवायचं असेल तर त्याचसाठी निर्देशांकाचा उपयोग होत असतो असं आपल्याला सांगता येतं त्यामध्ये निर्देशांकाचं महत्त्व ह्या चलनवाढीचं जे काही मोजमाप आहे यासाठी आपल्याला सांगता येतं की निर्देशांकाचा उपयोग होतो म्हणजे निर्देशांकाचा वापर आपल्याला सांगता येतं की वेगवेगळी येणाऱ्या किंमत पातळीमधला बदल आपण सांगितलं की बा निर्देशांकाचं सर्वात महत्वाचं काम म्हणजे किंमत पातळीमध्ये काय बदल होतोय तो आपण मोजण्यासाठी त्याचा केला जातोय आणि निर्देशांकाचा वापर पुन्हा पुन्हा वेगवेगळी होणाऱ्या किंमत पातळीतील बदल मोजण्यासाठी त्याचा वापर केला जातो आणि सरकारला आपल्याला सांगता येतं की महागाईविरुद्ध आपण पाहतोय की ज्याला आपण इन्फ्लेशन असं आपण म्हणतोय ज्याला आपण महागाई असं आपण म्हणतोय आणि महागाई आपल्याला सांगता येते वस्तू आणि सेवांच्या सातत्याने किमतीमध्ये वाढ होत जाणं त्याला आपण महागाई असं आपण म्हणतोय आणि महागाई वाढल्यानं आपल्याला सांगता येतं की सर्वसामान्य माणसाला जीवन जगणं खूप कठीण होतं राणीमानाचा दर्जा लोकांचा खालावत असतो आणि साजिकच आपल्याला सांगता येतं की मग ही जी काही महागाई वाढत चाललेली आहे या महागाईचा कल आपल्याला लक्षात घेण्यासाठी निर्देशांकाचा व्याप वापर आपल्याला सांगता येतं की किंमत पातळीतील बदल मोजण्यासाठी केला जातो आणि सरकारला आपल्याला सांगता येतं की महागाई वाढत चाललेली असेल तर त्यावरती काय उपाय करता येतील या उपाययोजने करण्यासाठी आपल्याला सांगता येतं की शासनाला सक्षम बनविण्यासाठी ह्या निर्देशांकाचा वापर केला जातो बदल मोजला जातो आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की सरकारला महागाई विरुद्ध योग्य अशा उपाययोजने करण्यासाठी ह्या निर्देशांकाचा उपयोग होत असतो म्हणून हे निर्देशांकाचं महत्त्व आहे असं आपल्याला सांगता येतं त्या पद्धतीनं निर्देशांकाचं जे काही महत्त्व आहे त्यामध्ये आपल्याला शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येतं आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यासाठी महत्त्वाचं आता पा आत्ताच आपण सांगितलं की चलन व चलनवाढ होत आहे म्हणजेच चलन फुगवटा कमी करणे म्हणजेच आपल्याला सांगता येतं मूळ माहितीची तडजोड केली जाते उदाहरणामध्ये आपल्याला सांगता येतं की निर्देशांकाच्या साह्यानं किंमत बदल वेतन बदल यांच्याशी तडजोड केली जाते त्यामुळे आपल्याला सांगता येतं की आर्थिक निर्णय घेण्यासाठी आर्थिक माहिती आहे ती माहिती वास्तव स्वरूपात सादर केली जाते निर्देशांकाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आर्थिक जी काही माहिती आहे ही वास्तव स्वरूपात सादर केल्यानं शासनाला निर्णय घेण्यासाठी आर्थिक धोरण ठरविण्यासाठी आर्थिक माहिती जी काही स्वरूपात सादर करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो आणि त्याच्या साह्याने आपल्याला सांगता येतं की किंमत बदल असेल वेतन बदल असेल या याबाबतीमधला आपल्याला माहिती घेण्यासाठी निर्देशांकाचा उपयोग केला जातो असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला म्हणता येतं की कंझ्युमर प्राईस इंडेक्स म्हणजे उपभोक्त्याचा किंमत निर्देशांक काढावायाचा असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला सांगता येतं की कि ह्या किंमत बदलाचा उपयोग केला जातो आणि जी काही माहिती आहे ती माहिती निर्देशांकाच्या माध्यमातून आकड्यांच्या साह्याने माहिती मांडली जाते संख्याशास्त्रामधलं एक साधन आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला सांगता येतं की दोन बाबींची तुलना करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो शासनाला विविध धोरण तयार करण्यासाठी ह्या निर्देशांकाचा वापर केला जातो या पद्धतीनं निर्देशांकाचं जे काही महत्त्व आहे म्हणजेच आपल्याला सांगता येतं की आयात निर्यातीचा कल असेल किंमत पातळीमधला बदल असेल शासनाला आर्थिक धोरण ठरविण्यासाठी असेल अशा पद्धतीनं विविध माध्यमातून निर्देशांकाचा वापर केला जातो अशा पद्धतीनं आपल्याला निर्देशांकाचं अर्थशास्त्रातील अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये निर्देशांक हा अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की संख्याशास्त्रीय ते एक साधन आहे आणि त्याच्या साह्यानं विविध बाबीमधल्या बदलाचा कल आपल्याला लक्षात येतोय आणि या माध्यमातून नियोजन करून अर्थव्यवस्थेच्या विकासासाठीचा निर्णय घेण्यासाठी शासनाला उपयुक्त आहे अशा पद्धतीनं आपण निर्देशांकाचं अर्थशास्त्रातील महत्त्व आपण अभ्यासलेलं आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण इथं थांबूया धन्यवाद